कसं काय आता आम्ही चाललोय भीमाशंकरला महादेवाच्या पालखीबरोबर. तर माय मित्र अवी आहे, दीपक आहे, समीर आहे, भरपूर जण आहेत यावर्षी पालखीला जाणार कारण की भरपूर वर्षानंतर चालली आहे महादेवाची पालखी. तर आम्ही 7 दिवस आजपासून 22 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत महाशिवरात्रीवर तिकडेच असणार आहे. 7 दिवस कंटिन्यू चालणार आहे. पहिला दिवस आहे, इथून ऐरोलीला जाणार आहे दुपारचा स्टॉप. आता आहे क्राऊड भरपूर आहे, सगळे चालले आता हा दुपारच्या स्टॉपला पोहोचतो. थोडंच लांब राहिले दुपारचं स्टॉप, तिथे थांबू 4 वाजेपर्यंत बहुतेक, त्याच्यानंतर रात्रीच्या स्टॉपला चालायला. मी ऐरोलीच्या साईबाबाच्या मंदिराच्या इथं पोहोचले, जेवण तर पाठवून येतं बघूया पालखी आतमध्ये ठेवली. दुपारचं स्टॉप आहे आमचं, पालखी आतमध्ये ठेवली सावाच्या मंदिराच्या इथे. थकलेत पूर्ण, आता जेवायचे आम्ही जेवायला जज बसले. आमचं जेवण पुलाव, पापड आणि लोणचे. आता जेवायला बसलो आम्ही सगळे पंक्तीला दुपारच्या स्टॉपला ऐरोलीला साईबाबाच्या मंदिराच्या इथे. आता नाश्त्याच्या स्टॉपला थांबतोय, व्हाईट हाऊस म्हणून आहे. पुढे थांबले आमच्या ट्रक नाश्त्यासाठी, चाय नाश्ता करून बरं संध्याकाळच्या स्टॉपला चालायचे. चलो हर नाश्ता करायला थांबले व्हाईट हाऊस. आता नाश्ता केला, आता चाललोय पालखी नाईटच्या स्टॉपला. चलो आता आम्ही जस्ट पोहोचले करंदा देवीच्या मंदिराच्या चालायची होती आणि पालखी ठेवली आधी पालखी वर्षाने पालखी देवीच्या मंदिर आपण जेवायला बसवलं. चला देऊन बनवायची तयारी झाली. जेवण आत्ताच वाढलंय तर सगळे थकून जेवायला बसले, सगळ्यांना भूक लागली, सगळे जेवायला बसले, सगळ्यांना भूक लागली. उद्या सकाळी भेटतो डायरेक्ट. आज दुसरा दिवस आहे तर आता चाललो दुपारच्या स्टॉपला कोंडगावला साईबाबा मंदिराच्या इथे. आता पालखी काढली तर चालले तिकडेच, तिकडे चालू येत आहे पालखी. सकाळचे वाजलेले आहेत 5:25, चालू आहे पालखी. माता पार्वती आता बघा ती पालखी पालखी शंकर या पाठीमागे. आता आज जस्ट पोचलं नाश्त्याच्या स्टॉपला गणेश मंदिराच्या इथे, थांबले सगळे थकले. दुपारचा नाश्ता सकाळचा, सॉरी आपला पोचले दुपारी कोंडगाव साईबाबा मंदिराच्या इथे. आता जेवण करून आराम करणार आहे, मग नंतर चाय पिऊन निघणार आहे.
कोणगाव साहेबा मंदिर जेवायला बसलो आता भूक लागले चालून थकलोय जेवण इथून निघालोय रात्रीच्या स्टॉपला रात्रीचं बद्रीनाथ मंदिर आहे पुरं थकलेत पण हो का पालखी चालली आहे चालतो पालखी येते सगळे चालतात पण आताच बद्रीनाथ मंदिराची इथं बसलो जेवायला बसलो आता आजचं जेवण हे रात्रीला बद्रीनाथ मंदिराच्या इकडे सगळे जेवायला बसले भरपूर थकले पालखीला नैवेद्य सगळे जेवायला बसले आता वाजलेत 5:53 तिसरा दिवस आहे आज आता खोपोली आजचा स्टॉप खोपोली आहे चालतो आम्ही पालखी पाठी आमच्या पुढे पहिली निशाणी त्रिशूल आणि कावड चालले पुढे पालखी पाठी होते तर हो थंडी तर भरपूर वाजते आम्हाला सगळे थंडीने पूर्ण गारटलेत एवढी थंडी वाजते ना काय बोलेल नको आणि गाड्या आजूबाजूने येतात तर अजूनच बघूया चला पालखी पण पाठी येते आम्ही थांबलोय गोंधळ हॉटेल म्हणून हॉटेल मध्ये तर नाही जेवणार नाश्ता येतो आमचा पालखी पण पाठ होते व्हिडिओ शूटिंग चाललोय व्हिडिओ काढतात सगळे अरे अरे माझे म्हणून करतोय सगळ्यांना बसून तिकडे टेम्पो आलाय नाश्त्याचा सगळे नाश्ता करायला बसले इडली आज स्पेशल आता आम्ही नाश्ता करून निघालोय आता पालखी आहे पाठी पालखी येते आम्ही चाललो आरामात आणि जास्त आज इडली पोडवरून खाल्ले त्यामुळे काय विशेष नाही खोपोलीला जाणार आहे खोपोलीचा स्टॉप त्याचं नाव काय बालवाडी ना बालवाडी जी शाळा आहे तिकडे स्टॉप आहे आमचा खोपोलीला मग संध्याकाळी आम्ही लोणावळ्याचा घाट चढेल तेव्हा दाखवू तुम्हाला आता जाऊन जेवेल आणि आराम करा मग संध्याकाळी चढताना लोणावळ्याचा घाट बघू पोचला मी बालवाडीची शाळा सगळे आराम करतात सगळे झोपले लोणावळा चढायला चालू संध्याकाळी महादेव मंदिर आहे जाईल संध्याकाळचा स्टॉप आहे महादेव मंदिर लोणावळ्याचा सगळं जेवायला बसले आम्ही जिथे थांबलेलो म्हणजे थांबलो अजून पण पालखी तर निघाली नाही तिथे बालवाडीच्या शाळेत थांबलोय त्याच्या बाजूला एक सुंदर असं महाराजांचं चित्र आहे तर बघून भरपूरच चांगलं वाटलं आणि शाळेच्या ह्याच्यावर त्यांनी चित्र हे काढलेलं आहे प्लाझ्मा पुन्हावळ्याचा घाट चढतोय आता चालू केलं आताच चढायला शिंगरोबाच्या मंदिराच्या जुन्या घाटाचं बोललो तर जुन्या घाटाच्या इथं बसले पालखी तिकडे शिंगरोबाचं मंदिर आहे तिथे थांबले पालखी सगळे थांबले ते लोणावळ्याच्या जुन्या घाटात आहे ॲक्च्युली मंदिर हे तिथं आता लोक याचे पैसे टाकतात शिंगरोबाच्या मंदिरात हे मंदिर आहे शिंगरोबाचं लोक पैसे टाकतात लोणावळ्याच्या मधोबत आहे पालखी पाठी
चालतं पालखीवरच. आपले सगळे लोणावळ्याच्या घाटामध्ये इकडे सगळे नाश्ता करायला बसले. समोसे आज सगळे नाश्ता करायला बसले. अरे तुम्हाला पोचले इकडे महादेव मंदिराच्या इथे. इकडे महाराजांची मूर्ती स्मारक आहे ठेवले. झोपायला विपायला सगळे झोपले. भरपूर मोठं मंदिरातच मोठा एवढा मोठा हॉल आहे. स्पेशल चवळीची भाजी चपाती कढी आणि भात. आता आम्ही निघालोय म्हणजे माझ्या मंदिराच्या इथून. ते चालतंय कांबळीचं डोंगर लागेल आहे की लागेल आता आम्ही नाश्त्याच्या स्टॉपला थांबलोय. हॉटेल दर्शन नावाचे इथे सगळे बसले. इथे पालखी पण आहे. आज नाश्ता पावभाजी नाश्ता आहे. नाश्त्याला बसलेत पोरं. पहिला पालखीला नाश्ता दाखवतो. सगळे खायला पालखीचा डोंगर दिवस आहे. तर आता आम्ही लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयाच्या इथे चाललोय. आता आमचे आम्ही चाललोय पालखी पुढे आहे. थोडंसं पालखीच्या वाटे आम्ही तिकडे चाललोय दुपारच्या शॉपला. तर आम्ही लक्ष्मीनारायण हॉलच्या इथे पोहोचलेलो आहे. कामशेतच्या इथे तिकडेच आहे पालखी ठेवली. आता जेवण करून आराम करणार आहे थोडा. हे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय एवढा मोठा हॉल आहे. तिथे सगळे आराम करतात. आणि समोर पालखी जेवण सगळे जेवायला बसले हॉलमध्ये. आता आम्ही निघालोय लक्ष्मीनारायणच्या. आज महाराजांचा इंदोरी किल्ला हा स्टॉप आहे. थांबलोय मावाची सुप्रसिद्ध मटकी मिसळ आहे. तिकडे थांबलोय त्यांचं हॉटेल. तिकडेच थांबलो आम्ही नाश्ता करायला. पालखी फेमस वाटतं इकडे. पालखी इथेच थांबले. सगळे नाश्ता करायला बोललो. ही त्यांची भेळ. पालखी किल्ल्याच्या इथून चाललंय. किल्ल्याचं गेट आहे. आता इंदोरी किल्ल्याच्या आतमध्ये मंदिराचे कळजाई माता मंदिर आहे. तिथे पालखी समोर आहे. पालखी इथे ठेवली. माताचं मंदिर आहे. आईचं मंदिर आहे कळजाई माताचं. आजचं रात्रीचं जेवण सगळे पंक्तीला बसले. आम्ही चालोय चाकणला. खुद्द चाकणला काळोबा महाराज मंदिर तिकडे. चला मी लोकेशनला पोचले. काळोबा महाराज मंदिर चाकण खुद्द चाकण तिकडेच पोचले. पालखी पाटे अजून काळोबा महाराज मंदिर. जेवण सगळे जेवायला बसले. जय बोले.
तर बसले आता त्याचा व्ही दाखवतो तुम्हाला. उमेश्वर मंदिरला पोचलो आम्ही, पालखी इथं ठेवली आम्ही आणि उमेश मंदिरचा मेन दरवाजा. सगळे जेवायला बसले, तिकडे जेवण वाढतं. रात्री खूप अंधार झालेलं आहे म्हणून तुम्हाला सकाळी दाखवतो आहे सोमेश्वर मंदिराचा व्ह्यू. मंदिराचा प्रवेशद्वार, त्या बाजूलाच एक जे झाड दिसते ते रुद्राक्षचं झाड आहे, पूर्ण कव्हर केलं त्याला. हे जे दिसते जे गोल फळासारखं, ह्याच्या आतमध्ये रुद्राक्ष असतात. हे पूर्ण हे एक मंदिर आहे गणपती बाप्पाचं. ते पुढे एक गार्डन बनवलं त्यांनी, पुढे एक मंदिर आहे. पूर्ण बट्टा सोमेश्वर मंदिराचा. थोडं चाललं ना की बाजूलाच नदी आहे. ही नदी बाजूला मंदिराच्या बाजूला नदी निघालोय दुपारच्या स्टॉपला गुंडावाडीला. चाश कमांड धरण जाता आता लागत. भरपूर मोठ धरण आहे, लांब लांब पर्यंत जेवायला बसले. गुंडावाडीतून निघतोय तर आता चाललोय प्राथमिक शाळा खरुशी गाव तिथे. चला चलूया. आम्ही प्राथमिक शाळा खरशी इथे पोचलो, जस्ट पोचलो आम्ही. इथं शाळा पाठी मागे ते माझ्या डीजे वाजतो आमचा, नाचवतच आणतो दररोज रात्री पालखी. आज पालखी नव्हती पकडली म्हणून दाखवतो तुम्हाला. पालखी गेली आतमध्ये तर आता आम्ही पण चाललो आता जेवण करायचं. सगळं जेवायला बसले, थकलेच भरपूर. आज उद्या शेवटचा दिवस, मी निघालोय दुपारच्या स्टॉपला. शेवटचा दिवस आहे आज पालखीचा. काळभैरव मंदिर कारकोडी इथे चाललं होता तर शेवटचा दिवस आहे. कसे निघून गेले कळाले नाही. 5-6 दिवस आज पोचू आम्ही रात्रीपर्यंत. उद्या महाशिवरात्री दाखवू उद्या व्ह्यू. हे कारगुडीच्या खाली आहे तर नाश्त्याला थांबलो आहे. आता नाश्ता आलाय, पालखी पण थांबली पण थोड्याच वेळात पोचेल. आजचा शेवटचा दिवस आहे आमचा. कधीही 6 दिवस निघून गेले कळलंच नाही आम्हाला. आता नाश्ता करूया आणि कारकुडीला जाऊया. वडे आणि चटणी आहे, ते नाश्ता करायला बसले. काळभैरव कारकुडी मंदिराच्या इथं पोचलोय. जेवण करून आराम करणार आहे, परत संध्याकाळी भीमाशंकरला निघालते. आजचा लास्टचा दिवस आहे, पालखी पोचेल संध्याकाळी. उद्या महाशिवरात्री, तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
आमचा दुपारचा शॉप शेवटचा आजच्या दिवसाचा. आजूबाजूला गाव कारगुडी, तिथलं काळभैरव मंदिर. जेवायला बसले, निघाले काळभैरव मंदिराच्या इथून, तर चाललो आता भीमाशंकरला, लास्ट स्टॉप भीमाशंकरचा डोंगर. व्ह्यू बघा, तलाव आहे डोंगराच्या सेंटर पॉइंटला. A few moments later. Dami Shri Kshetra Bhima Shankar Sansthan Chaitre Gate Chaitre Bhushna Sangavasti Bhima Shankar Mahadev Ki Jai. Bhushna Chalde Mahadev 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 भीमाशंकर अशा इथं पोहोचले. बाजूला त्याच्या दुकाने पाण्याची खाण्याची प्रसादाची सगळं लाईन करते. मंदिराच्या आत पोहोचलो, मंदिरातला आतील चाललो आम्ही दर्शना पालखी काम चुकलं. किल्ला दर्शनासाठी गर्दी भरपूर आहे, कारण की उद्या महाशिवरात्री, त्याच्यामुळे कधी 7 दिवस गेले कळलंच ना आम्हाला. वेळ बाकी आम्हाला दर्शनासाठी, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आम्हाला, तर आम्ही तुम्हाला सर्वांना इथूनच दर्शन घ्यावं लागतं. सर्व पोरं नामस्मरणाला बसले. एक मंदिर आहे, दर्शन करून भारी, दर्शन एकदम भारी झालं, चांगलं झालं दर्शन. आता दर्शन करून आलो आम्ही, आम्ही चाललोय गुप्त भीमाशंकरला. तुम्हाला दाखवतो गुप्त भीमाशंकर बघा व्हिडिओ मध्ये नक्कीच. अंधारात काहीच तुम्हाला दिसणार नाही, काय चालतोय काय नाही, भरपूर दगडी आहेत. गुप्त भीमाशंकरला पोहोचलो, पाणी तर दिसत नसेल, वाजते पाणी दिसत नाही.
ज्योतिर्लिंग एक एक इकडे एक तिथे एक जस्ट पोहोचले तर दर्शन पण चांगलं आलं, मजा आली, खूप मजा आली. कधी 7 दिवस निघून गेले कळालं पण नाही. तर आता ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढं जास्त शेअर होतं तेवढं शेअर करा, कमेंट पण करा. काय मिरवणुकीला जायचं आता, म्हणजे पालखीची मिरवणूक आहे, तिकडे जायचं, नाचायचं आता 7 दिवसाचा कसर काढायचा पूर्ण. चला भेटूया.